प्रस्थानाची तयारी होते आता आणि इथे अभंग चालू आहे. अभंग संपून लगेच आता प्रस्थान सुरू करणार. सो आपण बघूया जरा काय करतात ते. तर विभूतवाडीवरून आता आपण प्रस्थान केलेलं आहे आणि ही आपली वारी पुढे पंढरपूरसाठीच निघाली. काल रात्री या ठिकाणी आपण थांबलो होतो आणि इथे सकाळी जेवण केलं आपण. ही जी शिस्त आहे ती महत्त्वाची आहे आणि सुंदर प्रकारे चाललेली आहे तिने. आता थोड्या वेळापूर्वी आपण प्रस्थान केलं परंतु पाऊस खूप जोरात यायला लागला आहे त्यामुळे आता इथे यांच्या घरामध्ये येऊन बसलो आपण. आपलं तर काय एवढा जोरात दिल्ली पूर्णपणे मागे थांबलेली आहे भिजत. आम्ही आलोय पुढे. पाऊस खूप सुंदर आलाय. असाच पाऊस सगळा पाऊस यावा सगळ्या महाराष्ट्रात. संध्याकाळी एक नंबर. तर आत्ता पाऊस थोडा कमी आला आणि दिंडी पुन्हा चालू झाली. सो आता इथून पुढे पुढची दिंडी पण सुरुवात. पावसानंतर पुन्हा एकदा दिंडीला सुरुवात केलेली आहे. हा पावसानं दिंडीचे पुढे शेनवडी मुख्य. पाऊस किती पण जोश कमी नाही होता. हा महत्वाचा मुद्दा आहे. वाढतो हा कारण शेतकऱ्यांना पाऊस महत्वाचा आहे म्हणून वारकऱ्यांना पण महत्वाचा आहे. आणि आता परत पाऊस आला तर दिंडी हाय अशी चालू राहणार आहे. अरे बाबा छान थांबणार नाही ते. एक नंबर. पाऊस जोरात आला होता आणि हातात मोबाईल असल्यामुळे ते माऊले भेटले त्यांच्याकडे गाडी आहे तर गाडीतून बसून आता आम्ही चाललो थोडं पुढे. म्हणजे थोडक्यात पाऊस लागणार नाही आणि शोक व्यवस्थित करता यावं याबद्दल घेतलेली काळजी त्याबद्दल माऊलींचं धन्यवाद. आपण आत्ता थोडंसं पुढे आलोय दिंडीपासून आणि ज्या ठिकाणी विसावा घेतो त्या ठिकाणी आलोय आणि या घरी आपण घेतो विसावा. झऱ्यापासून थोडंसं अंतर आहे. किती असेल झऱ्यापासून? 2 किलोमीटर. झऱ्यापासून 2 किलोमीटर आहे आणि इथे चहा भजन काय नाव म्हणजे विठ्ठल ज्ञानोऽनुषी. हा विठ्ठल ज्ञानोऽनुषी यांच्या घरी हे दर वर्षापासून किती वर्षापासून आजोबापासून म्हणजे जवळजवळ 70 वर्षाच्या 200 वर्षापासून आहे. पण त्यांचा आजोबा एक मला वाटतं
70-80 वर्षापासून चालू आहे यांच्या. अरे बाबा काय होतं, पाठीमागे जेवण असते आम्हाला करायचं आहे भरपूर, पाठीमागे जेवण असल्यामुळे इथं लगेच फोन खात. बरोबर. अरे बाबा अच्छा, त्यामुळे चारची परंपरा आहे ही चालू राहते म्हटले ना महाराज. मानाच आहे. अच्छा बरं, छान. तर अशा प्रकारे तुमचं नाव? दत्तात्रय विठ्ठल अनुसे. मुलगा? तुमचे वडील? हा, माझे वडील काहीत बसलेत पलीकडे. हो बर. तर आता विसावा घेणार आहे, तिथं आलो होतो आम्ही, परंतु इथं यायला लागला पाऊस, त्यामुळं आम्ही एका गाडीमध्ये आश्रय घेतला आणि ती गाडी आहे या साहेबांची. गाडी सवलीकरांची आहे. अच्छा, हा हे साहेब यांची गाडी, त्यांच्या गाडीमध्ये आपण घेतला विसावा. आणि आता भजन चालू झालेलं आहे, ते भजन जरा आपण शूट करू म्हणजे तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि धन्यवाद बरं का, तुम्ही पावसामध्ये आज सारा दिला. पाऊली नाव काय? विजय मोहिते. विजय मोहिते. सोहली? सोहली कर. तोंडोलीच आहे मी. होय का? हो. नमस्कार. मग तुम्ही शायर बापू वगैरे ओळखत असाल? नाही ना. नाही, मी रायगडला असते. हा मग बरोबर आहे, त्यामुळे रायगडला. आजोब आहेत माझे. होय का? होते, आता नाही आहेत. बरोबर आहे. भजन चालू झालेलं, बहुतेक विश्रांती घेतली कशाला, चहा प्यायला. तर आपण जरा भजन चालू झालेलं असेल तर शूट करू. कुठे आहे भजन? कुठे आहे हो भजन? कुठं चालू आहे? ओके. बाजू